वारी संपेपर्यंत सरकारने दुधाच्या दरासंदर्भात निर्णय घेतला नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन करणार. पंढरीच्या विठ्ठलाची महापूजेला करायला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊनच या, अन्यथा महाराष्ट्र बंदचे हात. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रवक्ता लक्ष्मण हाके यांची माहिती. 10 दिवसांमध्ये म्हणजे वारी संपेपर्यंत जर या शासनाने दुधाच्या दरासंदर्भात निर्णय घेतला नाही तर शिवसेना तालुका लेवलला, जिल्हा लेवलला आणि पुन्हा राज्य लेवलला उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करेल. महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष काँग्रेस सोबत आघाडी करण्यास इच्छुक असल्याची राज्यभर चर्चा. काँग्रेस नेत्यांनी देखील रासपचे स्वागत असल्याचं व्यक्त केलं मत. करून आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जेवढे काही भाजपाला विरोध करणारे लोक आहेत या सगळ्याला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीला सत्तेतून खाली आणण्यासाठी जे जे आम्हाला करावं लागेल ते करण्यासाठी प्रयत्न करू. MIM पक्षाचे नेते फारूक शाब्दी यांनी घेतली श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे सर्वे सर्वा धर्मराज काडादी यांची भेट. कारखाना सुरू करण्यासाठी पुन्हा चिमणी उभारण्यास सरकारने मदत करण्याची केली मागणी. अच्छे कारखाने को भी जब नहीं बख्शा जाता तो दूसरे लोग आकर कैसी हिम्मत करेंगे या इन्वेस्टमेंट करने की और नई नई इंडस्ट्री सेटअप करने की. तो मैं यही बोलना चाहूँगा प्रशासन से कि आप हमें फरारी गाड़ी दीजिए, हमें अच्छी सहूलत दीजिए, लेकिन उससे पहले ये सोचिए कि फरारी गाड़ी चलेगी कौन से रास्ते पे. आज हमारे पास रोड ही नहीं है लेकिन आप बोलोगे अच्छी गाड़ी हम दे रहे हैं, तो वैसी गाड़ी हमको नहीं चाहिए. गजानन महाराजांच्या पालखीत आमदार प्रणिती शिंदेंनी खेळली पुगडी. आमदार प्रणिती शिंदेने मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्यासोबत धरला फुगडीचा फेर. राज्यात स्थिर सरकार यावं अशी विठुराया चरणी प्रणिती शिंदे यांची प्रार्थना. की महाराष्ट्राला सुखाचे समृद्धीचे दिवस येऊ देत, एक स्थिर सरकार मिळू देत. आमच्या शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, कामगारांना, महिलांना भरपूर पाऊस मिळू देत, पाणी मिळू देत आणि महाराष्ट्राला सुखाचे आणि समृद्धीचे दिवस.